एनसीपी के प्रदेश अध्यक्ष और जल संसाधन मंत्री जयंत पाटिल ने कहा है कि महाविकास आघाड़ी के पास बहुमत है, इसलिए आघाड़ी का चौथा उम्मीदवार अच्छे वोटों से जीतेगा। साथ ही उन्होंने कहा है कि महाविकास आघाड़ी समस्या के अलावा और कुछ नहीं है। समाजवादी पार्टी भाजपा विरोधी उत्तर प्रदेश में है और उनका आधार एक ही है, इसलिए वे महाविकास आघाड़ी सरकार का समर्थन करेंगे। किसी को धोखा देने का सवाल ही नहीं है, क्योंकि वोट दिखाना होता है। तो प्रयत्न भाजपा करणार ना, क्योंकि ह्या निवडणुका बिनविरोध व्हायला पाहिजे होत्या, पण अधिकचा अर्ज आला आणि त्यामुळे निवडणुका होत आहेत। निवडून आलेला उमेदवार जो उभा असतो तो नेहमी आपल्या मतांना मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, त्याच्यात कोणाला दोष देण्याची आवश्यकता नाही। पण मुळातच महाविकास आघाडीला 170 आमदारांनी पाठिंबा दिलेला होता सुरुवातीला, त्यामुळं आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे। वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या वेळी लोकांची राजी नाराजी होत असते, पण मला खात्री आहे की शेवटी भारतीय जनता पक्षाच्या विरोधी समाजवादी पक्ष नेहमी राहिलेला आहे आणि त्यांचा मूलाधारच तोच आहे, अगदी उत्तर प्रदेशपासून आहे, आणि त्यामुळं ते निश्चितपणाने महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील।